आज संबंध जगभर मात्र अफगाणिस्तान आणि तालिबानचीच चर्चा आहे। यातून आपल्याला एक लक्षात येतं की तालिबान आणि अफगाणिस्तानचं ज्या स्वरूपाने पुढची वाटचाल कशा स्वरूपाने असणार आहे हे हा सगळ्यात कळीचा प्रश्न आज संबंध जगासमोर आहे। आणि म्हणूनच आपण जर लक्षात घेतलं तर गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 3 ठराव तालिबान आणि अफगाणिस्तानच्या संदर्भात करण्यात आले आणि या तिन्ही ठराव जर आपण पाहिले, पहिला, दुसरा आणि तिसरा, तर त्यात सतत भाषा बदलत गेली आणि तिसरा जो काही म्हणजे शेवटचा जो काही ठराव झाला तो ठराव अत्यंत मवाळ भाषेत करण्यात आला। त्यात देखील एक लक्षात येतं की संबंध जग कुठेतरी तालिबानशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, तालिबानला विनंती करण्याच्या मनस्थितीमध्ये, विनंती अशा स्वरूपाने की जे कोणी अफगाण नागरिक अफगाणिस्तानच्या बाहेर जाऊ इच्छितात त्यांना तालिबाननी जाण्याची परवानगी द्यावी। दुसरं, अफगाणिस्तानची भूमी जी आहे, अफगाणिस्तानची जमीन जी आहे, त्या जमिनीचा कुठल्याही दहशतवादी संघटनांनी त्याचा उपयोग करता कामा नये अशा स्वरूपानं त्या तिसऱ्या ठरावात म्हटलं गेलं। यात देखील त्याचं महत्व आपल्या लक्षात येतं। भारताच्या संदर्भात आपण विचार केला तर त्यातल्या काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर भारताची आर्थिक गुंतवणूक अफगाणिस्तानमध्ये मोठी आहे आणि अफगाणिस्तानच्या अनुषंगानं जवळपास करण्यात आलेली गुंतवणुकीचा देखील आपल्याला विचार करावा लागेल। म्हणजे अफगाणिस्तानमध्ये भारताने जवळपास 3 अब्ज डॉलर एवढी प्रचंड गुंतवणूक केली आहे। त्यातनं आपण सलमा डॅम बनवलेला आहे, पार्लमेंट हाऊस बनवली आहे, हॉस्पिटल बनवले आहे, अनेक रस्ते बनवले आहेत आणि जवळपास 400 प्रकल्प भारताचे अफगाणिस्तानमध्ये आहेत। या व्यतिरिक्त भारताने इराणमध्ये चाबहार बंदर जे आहे त्या ठिकाणी जवळपास 5 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे। म्हणजे जवळपास 8 अब्ज डॉलर चाबहार बंदरात आणि अफगाणिस्तानात आपण मिळून न गुंतवणूक केली आहे। आता चाबहार बंदराचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे की अफगाणिस्तान जे आहे ते अफगाणिस्तानला समुद्र नाही, चारही बाजूनं त्याला जमिनीने वेढा घातलेला देश आहे आणि म्हणून भारत, अफगाणिस्तान आणि इराणनी मिळून 2016 चाबहार बंदराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला। त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी गेले होते इराणमध्ये, त्या ठिकाणी तेव्हाचे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देखील हजर होते आणि तेव्हाचे इराणचे राष्ट्राध्यक्ष रुहानी देखील त्या ठिकाणी हजर होते। त्यातनं चाबारच्या माध्यमातनं आपण इराण, अफगाणिस्तान जाणार होतो आणि तिकडनं मग मध्य एशिया, कारण मध्य एशिया सगळ्यात महत्वाची आहे। मध्य एशियामध्ये आज जगातला सगळ्यात अधिक तेलचा साठा तिकडे आहे आणि म्हणून भारताला जर मध्य एशियाकडे जायचं असेल तर इराण, अफगाणिस्तान आणि तिकडनं मग आपल्याला तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या ठिकाणी जाता येतं। त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बाजार मिळू शकतो आणि त्याशिवाय तिकडनं मोठ्या प्रमाणात तेल आपण भारतात आयात करू शकतो पाईपलाईनच्या माध्यमातून। एक अत्यंत महत्वाकांक्षी अशा स्वरूपाचा प्रकल्प ज्याचा उल्लेख तापी TAPI म्हणून केला जातो, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया की अशा स्वरूपानं पाईपलाईन न तुर्कमेनिस्तान मधलं जे तेल आहे ते भारतात आणायचं अशा स्वरूपांचा मोठा एक प्रकल्प प्रस्तावित आहे। आता भारताची एवढी मोठी गुंतवणूक मध्य एशियामध्ये भारताला जायचं असेल तर हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे। त्यासाठी भारताने काय करावं एक हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। भारताने औपचारिक स्तरावर तालिबानशी बोलणं सुरू केलं आहे। पहिली बैठक ऑलरेडी भारताचे कतारमधले जे काही आपले राजदूत आहे दीपक मित्तल त्यांची आणि कतारमध्ये तालिबानची जी काही ऑफिस आहे त्याचे स्टेनेक जाई यांच्यासोबत दोघांची बैठक झाली आणि त्यात बऱ्याच गोष्टी मांडल्या गेल्या। स्टेनेक जाईनी त्यापूर्वी ते भारताशी आम्हाला संबंध सुधारायचे आहे, भारताशी चांगले संबंध ठेवायचे अशा स्वरूपानं म्हटलंय।
म्हणजे भारताने बोलणी सुरू केली आहे. आणि खरं पाहिलं तर भारत अनौपचारिक स्तरावर बॅक चॅनलच्या माध्यमातून तालिबानशी कुठल्या ना कुठल्या स्वरूपानं 2018 मध्ये बोलणीची सुरुवात झालेली, आणि त्याची परिणती कतारच्या दोहामध्ये दीपक मित्तल आणि स्टॅनेक झाई यांच्यात जी काही झाली चर्चा, त्याची ती परिणती होती. आता निश्चितच यातनं काही एक मार्ग निघू शकेल. तालिबान सोबत आपलं बोलणं आवश्यक आहे, कारण जर भारताने बोलणी केली नाही तर भारताचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं की तालिबान सोबत बोलल्यामुळे किमान काही प्रमाणात का होईना तालिबान कडनं होणारा दहशतवाद भारतात म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये की ज्याचा पाकिस्तान उपयोग करू शकतो तो आपल्याला बऱ्याच प्रमाणात थांबवता येईल. आणि म्हणून तालिबान सोबत बोलणं हे अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याचसोबत एक गोष्ट आपण हेही लक्षात घेतली पाहिजे की तालिबान सरकारला मान्यता देणं, राजकीय मान्यता जरा गोष्ट वेगळी आहे. म्हणजे बोलणं आपण सुरू ठेवलं पाहिजे, परंतु त्याचसोबत त्यांना मान्यता देण्याची आपण घाई करता कामा नये, कारण मान्यता देणं हे खूप पुढचं स्टेप आहे. आणि तिथपर्यंत जाण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी व्हायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी तालिबाननी की आपण आधीचे तालिबान नाही आहोत, आपण वेगळं तालिबान आहोत, तालिबान 2 जे आहे ते तालिबान 1 पासून काहीतरी वेगळं असणार हे सिद्ध करण्याची जबाबदारी तालिबानवर आहे. आणि म्हणून बोलणी आपण सुरू ठेवली पाहिजे, कारण आपली प्रचंड गुंतवणूक आहे. दुसरं की आपण जर अफगाणिस्तान किंवा तालिबानशी बोललो नाही तर त्याचा फायदा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो, त्याचसोबत चीन देखील त्याचा फायदा घेऊ शकतो, कारण पाकिस्तान आणि चीन या दोघा देशांचे आपले संबंध चांगले नाही. सरहदीचा जर विचार केला तर LOC मध्ये सतत तणाव असतो. अलीकडे फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पाकिस्तानात LOCच्या संदर्भात सीज फायरचा एक करार झालेला आहे, त्यामुळे तेवढ्या गोळ्या वगैरे चालत नाही, पण परिस्थिती कधी बदलू शकते. चीन सोबत LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल या ठिकाणी आपले तणाव आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी तालिबान सोबत बोलणं गरजेचं आहे की ज्यामुळे तालिबानला काही प्रमाणात का होईना आपल्याला न्यूट्रलाइज करता येईल. आणि म्हणून त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यात दोन आपले इंटरेस्ट आहेत, आपलं इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे आणि दुसरं की भारतात तालिबानचा उपयोग पाकिस्तानने करता कामा नये, पाकिस्तान तालिबानचा उपयोग भारताच्या विरोधात करू शकणार नाही, यासाठी देखील तालिबानशी बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अफगाणिस्तान SAARC चा एक भाग आहे आणि हे आपण लक्षात घेऊन तालिबानशी जी काही बोलणी सुरू झालेली आहे त्याला आपल्याला निश्चितच थोडं पुढे पुढच्या स्वरूपात नेता येईल. आता त्या अँबेसेडरच्या स्तरावर चर्चा झाली, परंतु त्याला सचिव स्तरावर देखील यापुढे आपल्याला चर्चा नेता येईल. आणि हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काही आज अफगाणिस्तान जो काही चित्र आहे त्याचं कारण जे आहे की गेल्या वर्षी 29 फेब्रुवारीला अमेरिका आणि तालिबानमध्ये जो काही शांतता करार झाला त्यात आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला एक आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जगात अनेक देशात एखादं राष्ट्र आणि दहशतवादी संघटना यांच्यात शांतता करार होत असतो ही काही नवीन गोष्ट नाही, अशा स्वरूपानं होत असतात. परंतु हा वेगळा अशा स्वरूपानं होता की अफगाणिस्तानच्या संदर्भात शांतता करार, पण त्यात अफगाणिस्तान राहत नाही आणि अमेरिका त्यात होत. आणि सहसा जेवढे काही शांतता करार जगात झालेले आहेत त्या सगळ्या शांतता करारात दहशतवादी संघटनेने शस्त्रबंदी युद्ध विराम मान्य केलेला आहे, परंतु हे एकमात्र शांतता करार आहे की ज्यात युद्धबंदी युद्ध विराम हे तालिबाननी मान्य केलं नव्हतं. किंबहुना त्या शांतता करारानंतर तालिबानची दहशत
सतत वाढत गेली आपल्याला जाणवतो. आणि म्हणूनच ज्या स्वरूपानं हिंसाचार वाढला, ज्या स्वरूपानं माणसांची कत्ल करण्यात आली तालिबानकडनं, त्यामुळे लोकांना, अफगाण जनतेला 1996 ते 2001 पर्यंत तालिबानच्या राजवटीत जे काही झालं की महिलांवर प्रचंड अत्याचार करण्यात आले, मुलांवर अत्याचार करण्यात आले, अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात आले, तो सगळा अनुभव घेतला असल्यामुळे यावेळेस आपण पाहिलं तर मोठ्या हजारो लाखोंच्या संख्येनं अफगाण नागरिक अफगाणिस्तान सोडण्याच्या मनस्थितीत आहे. काही लाख ऑलरेडी बाहेरही निघाले आहेत, अजूनही लोक वाट पाहत आहेत. मला असं वाटतं की हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तालिबानशी आपल्या आर्थिक इंटरेस्टसाठी, आपल्या सुरक्षेच्या इंटरेस्टसाठी तालिबानशी बोललं पाहिजे, परंतु तालिबानला मान्यता देण्याच्या घाई करू नये. त्या संदर्भात, मान्यता देण्याच्या संदर्भात आपलं धोरण वेट अँड वॉच असलं पाहिजे.